जबरान जो शेतकऱ्यांना त्रास दिला तर कायदा हातात घेणार असा इशारा वंचित बहुजन आघाडी नेते राजू झोडे यांनी दिला आहे। मूल तालुक्यातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन त्यांनी तहसीलदार त्यांच्याशी चर्चा करत मागण्यांचे निवेदन दिले। मागील कित्येक वर्षापासून आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी जबरान जो शेतकरी शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे, अशा जबरान जो शेतकऱ्यांना शेतीपासून वंचित ठेवण्याचे कटक अरेस्टान वन विभागाचे अधिकारी करत आहे असा आरोप राजू झोडे यांनी केला आहे। मूल तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे दावे प्रलंबित असताना वनाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना शेती करण्यापासून रोखू नये असा तात्काळ आदेश काढावा अशी मागणी देखील यावेळी त्यांच्या वतीने करण्यात आली आहे। निवेदन दिलं, हंगामीचे दिवस आहे, वन कायदा या देशामध्ये अंमलात आला, परंतु वन कायद्याची अंमलबजावणी वन अधिकारीच करत नाही। DFO त्यांच्या हाताखाली असलेले अधिकारी आमच्या जबरान जो शेतकरी जे अनेक वर्षापासून शेती करतो, मशागत करतो आणि या देशाचा पोशिंदा आहे, त्या शेतकऱ्याला या मूळ तालुक्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये हंगामी सुरू होत आल्याबरोबर त्याची शेती करण्यापासून त्याला रोखण्याचा अधिकार त्या वनाधिकारीला नाही, वन कर्मचारीला नाही। वन हक्क समितीचे अध्यक्ष तालुक्याचे तहसीलदार असतात, जिल्ह्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात आणि दावे प्रलंबित असताना आदिवासी शेतकऱ्यांना जर गैर आदिवासी शेतकऱ्यांना जर त्यांच्या शेत्या अडवल्या तर खबरदार, तुम्ही जर कायदा सुव्यवस्था हातात घेत असणार तर आम्ही शेतकरी जबरान जो शेतकरी म्हणून आम्ही सुद्धा कायदा सुव्यवस्था हातात घेणार।